बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। एकीकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जरी कोरोनाचे लॉकडाऊन असले तरी मात्र दुसरीकडे शहरातील गुन्हेगारी काही कमी झालेली दिसत नाही। पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकृतीला कळस गाठणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ पसरली आहे। तीन अल्पवयीन मुलांचं अपहरण करून त्यांच्या गुप्तांगांना झेंडू बॉम्ब लावून त्यांचं लैंगिक अत्याचार झाल्याने संपूर्ण शहर हादरले आहे। लैंगिक अत्याचार कायद्याखाली काल एक गुन्हा पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे, ज्याच्यामध्ये अनैसर्गिक लैंगिक अत्याचार 377, किडनॅपिंगचं सेक्शन 363, 343, 291 व अन्य सेक्शन, सोबतच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे सेक्शन 4 आणि 8 या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे। आमच्याकडे तक्रार उशिरा आली, ज्याच्यामध्ये म्हणणं आहे की 2 ते 3 महिन्यापूर्वी रात्रीच्या वेळेला जे 16-17 वर्षा वयाची मुलं आहेत तर त्यांना अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केले, अशा स्वरूपाचे आमच्याकडे त्यांनी तक्रार दिली आणि त्यासोबत त्यांनी काही दृश्य पुरावे दिले, तर त्या अनुषंगाने आपण केस रजिस्टर केली आहे। याच्यामध्ये जवळजवळ 19 जणांचा सहभाग दिसून येतो। त्यानुसार अजून कोणाला अटक झालेली नाही, पण आपल्याला अटक झाल्यानंतर त्याचं आणखी पिक्चर क्लिअर होईल की एक्झॅक्ट त्याच्यामध्ये काय त्यांचा उद्देश होता आणि याच्यामध्ये कोणकोण इन्वॉल्व आहे, त्याच्यामध्ये आणखी कोणी मोठं रॅकेट आहे का, कारण बालकाचा मुद्दा हा खूप संवेदनशील मुद्दा आहे आणि ही जी केस आली आहे ती खूपच सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे आम्ही बारीकीने त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करत आहोत। आता एक जसं मी सांगितलं की हा एक सेन्सिटिव्ह केस आहे, पण प्राईम फेसची तक्रारीनुसार असं त्यात दाखवलेलं आहे की त्या मुलावरती चोरीचे आरोप करून की तुम्ही या भागात नेहमीच चोरी करता, आमच्याकडे चोरी केलेली आहे, इथून पुढे तुम्ही चोरी करू नये, त्यामुळे वेगवेगळ्या टाईपचे अत्याचाराचे प्रकार वापरून त्यांच्यावरती अत्याचार केले असं तक्रारीनुसार आहे। आता एक्झॅक्टली कसं झालं काय झालं हा सब्जेक्ट टू इन्व्हेस्टिगेशन आणि इन्व्हेस्टिगेशननंतर आपल्याला पूर्ण पिक्चर त्याचं क्लिअर होईल। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।